22 फेब्रुवारीपासून म्हणजे गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्याला दिवसा 10 तास वीज मिळावी आणि जी पोकळ आणि बोगस बिल आहेत ती दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी इथं बेमुदत धरणं आंदोलन आम्ही सुरू करतोय। परंतु दुर्दैवानं गेल्या 9 दिवसांमध्ये राज्यकर्त्यांनी गांभीर्याने दखल घेतलेली नाही। आज सकाळी ऊर्जा मंत्र्यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही चर्चेला का येत नाही। मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की मी गेल्या 20 वर्षांमध्ये कुठल्याही चळवळीमध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत, तेव्हा तुम्ही बोलवलंच नाही तर चर्चेला येण्याचा प्रश्न येतोयच कुठे। आता तुमचे दोन सहकारी इथं आले होते, त्यांनी तुम्हाला काय निरोप दिला आहे मला माहिती नाही, परंतु त्यांनाही मी हेच सांगितलेलं होतं की सरकारबरोबर चर्चा करायची आमची तयारी आहे, मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि मला जर का चर्चेला बोलवलं तर आंदोलन चालू ठेवून मी चर्चेला येईन असं सांगितलेलं होतं आणि अजूनही तुम्ही चर्चेला बोलवलं तर यायची माझी तयारी आहे। तर लवकरच चर्चेला आम्ही तुम्हाला पाचारण करतो आणि वाटाघाटीतून चर्चेतून मार्ग काढूया असं त्यांनी आज सकाळी सांगितलं। 2 दिवसापूर्वी आम्ही सांगितलं होतं की 4 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढू, त्यानुसार आता आम्ही आज निर्णय घेतलेला आहे। या आंदोलनाचा अजून एक टप्पा आणि व्यापकता वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे, कारण ही मागणी केवळ सांगली आणि कोल्हापूरचीच नाही आहे असं भासवलं जातं की सांगली कोल्हापूरचेच लोक फक्त ही मागणी करतायत, तर उभ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पाहिजे आहे या मागणीसाठी आणि याकडे लक्ष देण्यास वेधण्यासाठी म्हणून येत्या 4 तारखेला सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण भागामध्ये रस्ता रोको करून हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे हे आम्ही महाराष्ट्र सरकारला दाखवून देणार आहोत आणि हा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे।